Hello students, how are you? I hope you are fine, happy and healthy. Welcome to our starting group of online education in first standard class. Our today's subject is English. In our previous class, we already completed our lesson number 12. And today we are going to start new lesson, lesson number 13. Okay students, let's see. Lesson number 13, N-O-W, noun, T-H-A-T, that, I, C-A-N, can, read, R-E-A-D, read. Now that I can read, means that, ते मी वाचू शकतो, किंवा आता मी वाचू शकतो. Look at this picture, he is boy, what he is doing? He is reading his book. Look here, lot of story books are there, lot of books are there, okay? I used to need somebody. I used to need somebody to sit and read to me. To sit and read to me. I would look at every page, then read. I would look at every page they read and listen carefully. I used to need somebody to sit and read to me. Meaning काय होतं? म्हणजे जेव्हा एखादं बुक वाचायचं असेल तेव्हा मला इतर कुणाच्या तरी आधाराची गरज असायची किंवा इतर कोणतरी मला सतत सोबत हवं असायचं रीडिंग करण्यासाठी. कारण का? त्यावेळेला मला रीडिंग येत नव्हती. टू सिट अँड रीड टू मी, माझ्यासोबत नेहमी कुणाची ना कुणाची मला गरज भासत होती. आय वूड लुक ॲट एव्हरी पेज दे रीड अँड लिसन केअरफुली. त्यावेळेला मी काय करत होतो, ते जे कोणतं पेज रीड करत होते ते पेज मी व्यवस्थित लक्ष देऊन बघत होतो आणि ऐकत होतो. ओके, आय वूड लुक ॲट एव्हरी पेज, प्रत्येक पेज मी निरीक्षण करत होतो, प्रत्येक पिक्चरचं प्रत्येक वर्ड्सचं मी निरीक्षण करत होतो, व्यवस्थित ऐकत होतो आणि बघत होतो जेव्हा दुसरे मला स्टोरी वाचून दाखवत होते. बट नाव दॅट आय एम इन द फर्स्ट ग्रेड, बट नाव दॅट आय एम इन द फर्स्ट ग्रेड, पण आता मी फर्स्ट ग्रेड म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेलेलो आहे. ओके, पण आता मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेलेलो आहे. आय एम फिलिंग अप अ शेल्फ, आय एम फिलिंग अप अ शेल्फ विथ स्टोरीज पोयम्स अँड अदर बुक्स. आता मी माझं एक बुकचं सेल्फ व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे किंवा माझं बुकचं सेल्फ भरलेलं आहे. कशाने भरलेलं आहे? विथ स्टोरीज म्हणजे गोष्टींची पुस्तकं, पोयम्स कविता अँड ऑदर बुक्स आणि इतर काही बुक्स त्याच्यामध्ये मी बुक सेल्फमध्ये व्यवस्थित अरेंज केलेले आहेत, भरलेले आहेत. दॅट आय कॅन रीड माय सेल्फ, दॅट आय कॅन रीड माय सेल्फ, बट नाव आय कॅन रीड बुक्स माय सेल्फ, म्हणजे आता मी स्वतः सगळे बुक्स वाचू शकतो. कारण का? आता मी मोठा झालेलो आहे, मी आता फर्स्ट स्टँडर्ड क्लासमध्ये गेलेलो आहे. आता मला इतर कुणाची आधाराची किंवा इतर कुणाला सोबत घेऊन बसण्याची आवश्यकता भासत नाही. ओके, असं हा मुलगा आपल्याला सांगत आहे. ओके स्टुडंट्स, परत एकदा बघा. आय यूज टू नीड समबडी टू सिट अँड रीड टू मी, माझ्यासोबत नेहमी कुणाची ना कुणाची मला बसण्यासाठी जेव्हा मी रीडिंग करत होतो तेव्हा माझ्यासोबत नेहमी कुणाला तरी बसून घेत होतो. आय वूड लुक ॲट एव्हरी पेज दे रीड अँड लिसन केअरफुली. त्यावेळेला मी प्रत्येक पेज व्यवस्थित बारकाईने बघत होतो, त्याचं ऑब्झर्वेशन करत होतो आणि ते जे काही वाचत होते ते मी लक्ष देऊन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वाचत होतो किंवा ऐकत होतो. बट नाव दॅट आय एम इन द फर्स्ट क्लास, पण फर्स्ट ग्रेड, पण आता मात्र मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेलेलो आहे. आय एम फिलिंग अप अ शेल्फ, मी माझं शेल्फ, शेल्फ म्हणजे काय? शेल्फमध्ये आपण पुस्तकं ठेवतो किंवा आपले कपडे वगैरे ठेवतो. ओके, बुक सेल्फ ऑर क्लॉथ सेल्फ. ओके, आय एम फिलिंग अप अ शेल्फ विथ स्टोरीज पोयम्स अँड अदर बुक्स. आता मात्र मी माझे जे बुक सेल्फ आहे ते अरेंज केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टोरी बुक्स पोयम बुक्स आणि काही अदर बुक्स मी ठेवलेले आहेत. दॅट आय कॅन रीड माय सेल्फ, ही सगळी बुक्स आता मी स्वतः वाचू शकतो कुणाच्या मदतीशिवाय. ओके स्टुडंट्स, यू गॉट इट? गुड.
एक्सरसाइज ऑन दिस लेसन. ओके, अ लिटल मोर ऑफ द पोयम, हा पोयमबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगायची आहे. अ लिटल मोर ऑफ द पोयम. कंप्लीट द फॉलोइंग लाइन्स. आई यूज टू नीड समबडी. बघा इथे आपल्याला नेक्स्ट लाइन, पोयमची जी नेक्स्ट लाइन दिलेली आहे बुकमध्ये ती बघून इथे व्यवस्थित लिहायची आहे. आई यूज टू नीड समबडी टू सीट अँड रीड टू मी. आई वूड लुक ॲट एव्हरी पेज दे रीड. अँड लिसन केअरफुली. आपल्या पोयममध्ये हे जे सेंटेन्स आहे, जे लाईन्स दिलेले आहे, ती फर्स्ट लाईन आहे. त्याच्यानंतर जी लाईन तुम्हाला कम्प्लीट करायची आहे पोयममध्ये दिलेली आहे, बघून व्यवस्थित स्पेलिंग लिहायची. अँड देन दिस इज नेक्स्ट लाईन, आणि त्याच्यानंतर त्याची नेक्स्ट लाईन जी आहे ती ते कम्प्लीट करायची आहे. ओके, इन विच ग्रेड ऑर क्लास डू यू स्टडी. तुम्ही कोणत्या क्लासमध्ये किंवा कोणत्या वर्गामध्ये शिकत आहात ते इथे लिहायचं आहे. ओके, नाव यू आर स्टडिंग इन फर्स्ट स्टँडर्ड. ओके, सो राईट हियर फर्स्ट स्टँडर्ड. देन डू यू लाईक टू रीड. जर तुम्हाला वाचन किंवा रिडिंगची आवड असेल तर तुम्ही ते यस म्हणा, आणि जर नसेल, तुम्हाला जर फक्त टी व्ही बघायची आवड असेल, फक्त मस्ती करायची आवड असेल, तरी ते नो म्हणा. ओके, डू यू लाईक टू रीड? यस. विच स्टोरी डू यू लाईक द बेस्ट? जर तुम्हाला वाचनाची आवड आहे, रिडिंगची आवड आहे, तर तुम्हाला वाचलेल्या स्टोरीपैकी कोणती स्टोरी जास्त आवडली ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला कुठल्या स्टोरी माहीत आहेत ते लिहायचं. विच स्टोरी डू यू लाईक द बेस्ट? तुम्हाला कोणती स्टोरी जास्त आवडते? फॉर एक्झाम्पल, थर्स्टी क्रो आहे किंवा ग्रीडी फॉक्स आहे. ओके, द हेअर अँड द टॉर्टाईज आहे. तर ह्यापैकी तुम्हाला कोणती स्टोरी जास्त आवडते त्या स्टोरीचे ते नाव लिहायचं आहे. ग्रामर, रीडिंग अँड रायटिंग स्किल्स. प्रीपोजिशन, रिव्हिजन. इन अवर प्रिव्हियस क्लास वी ऑलरेडी लर्न अबाउट प्रीपोजिशन. म्हणजेच काय? यस, नाउन्सची पोजिशन काय आहे ते आपल्याला प्रीपोजिशनमुळे कळते. ओके, बघा, फिल इन द ब्लँक्स यूजिंग इन, ऑन, अंडर ऑर बिहाइंड. इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वरती, अंडर म्हणजे खाली, आणि बिहाइंड म्हणजे मागे. देअर आर 10 कॅन्डल्स डॅश द केक. लुक ॲट दिस पिक्चर फर्स्ट. ओके, दिस इज टेबल. दिस इज डॉग. डॉग इज अंडर द टेबल. दिस इज केक. केक इज ऑन द टेबल. बॉटल अँड ऑल दिस ऑन द टेबल. कॅन्डल्स आर ऑन द केक. दिस इज कबर्ड. लुक हियर. यस, व्हॉट इज दिस? दिस इज कॅट, अँड कॅट इज बिहाइंड द कबर्ड. ओके, नाव कम्प्लीट दिस फिलअप्स. देअर आर 10 कॅन्डल्स डॅश द केक. लुक ॲट दिस पिक्चर. देअर आर 10 कॅन्डल्स ऑन द केक. कॅन्डल्स कुठे आहेत? केकच्या वरती आहेत. सो राईट हियर ऑन. ऑन म्हणजे वर. ऑन द केक. नेक्स्ट, द कोल्ड ड्रिंक्स इज डॅश द ग्लास. द कोल्ड ड्रिंक इज इन द ग्लास. ओके, कोल्ड ड्रिंक्स कुठे आहे बघा? इन द ग्लास. द पपी इज डॅश द टेबल. वेअर इज पपी इन दिस पिक्चर? यस, वेअर इज पपी? द पपी इज अंडर द टेबल. ओके, टेबलच्या खाली आहे. अंडर म्हणजे खाली. सो राईट हियर अंडर. द कॅट इज डॅश द कपबोर्ड. वेअर इज कॅट? द कॅट इज, यस, द कॅट इज बिहाइंड द कपबोर्ड. ओके, सो राईट हियर बिहाइंड. ओके स्टुडंट्स, अंडरस्टूड दिस? ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस पोयम अँड एक्सरसाइज. ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस पोयम अँड एक्सरसाइजेस ऑन दिस पोयम. वी विल स्टॉप हियर. वी विल मीट अगेन इन अवर नेक्स्ट क्लास. टिल दॅट, स्टे होम, स्टे सेफ.